राज्यामध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान खात्यानं दिलेली आहे. पुण्यासह राज्यातल्या अनेक भागांमध्ये पुढचे 48 तास काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. राज्यातल्या अनेक भागात पाऊस चांगला सुरू आहे, त्यामुळे 3 नोव्हेंबरपर्यंत राज्यातल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. फोर्थ के बाद पुणे सिटी का बारिश, थर्ड के बाद ही कमजोर हो जाएगा, फोर्थ के बाद और कम हो जाएगा. मे बी फोर्थ से आपका पार्टली क्लाउडी कंडीशन रहेगा, इसके बाद मे बी ड्राई रहेगा टेम्पोरली. दूसरा बात है आपका प्रदेश के लिए, एक्सपेक्टेड 7 नवंबर के बाद ड्राई हो जाएगा, बारिश बहुत ही कम हो जाएगा. और ये बार इतना बारिश, एवं अभी का जो स्थिति देख रहे हैं, ये पहले ही बताया था 30 तारीख से थोड़ा बहुत वेदर महाराष्ट्र एवं पुणे सिटी दोनों जगह ही बिगड़ेगा. पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. राज्यामध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत राहणार असल्याची ही माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. पुढच्या 48 तासात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असाही अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.